विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र इयत्ता बारावीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या संबंधीची माहिती आपण अभ्यासत होतो आणि सार्वजनिक वित्त व्यवहारासंबंधीची माहिती अभ्यासत असताना आपण सार्वजनिक उत्पन्न आणि खर्च या संबंधीची तत्वाचा अभ्यास आपण करत होतो तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार यासंबंधीची माहिती घेत असताना आपण यामध्ये सार्वजनिक खर्च कशाला म्हणायचं यामध्ये आपल्याला सांगता येतं की खर्च आणि उत्पन्न या बाबींचा अभ्यास या माध्यमातून केला जात होता त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सांगता येतं की सार्वजनिक खर्च म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे आणि आजच्या आधुनिक युगामध्ये शासनाचा सार्वजनिक खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे तो का वाढत चाललेला आहे त्याची कारणे कोणती आहेत हे देखील आपण अभ्यासलेलं आहे त्यासोबतच आपल्याला सांगता येतं हा खर्च शासनाच्या तिजोरीमधून केला जातो आणि तिजोरीमध्ये जे काही उत्पन्न जमा होते त्याला आपण सार्वजनिक उत्पन्न असं आपण म्हटलेलं आहे आणि सार्वजनिक उत्पन्नाचे दोन मार्ग आपण अभ्यासलेले आहेत एक तर टॅक्सच्या माध्यमातून उत्पन्न होतं आणि दुसरं जे उत्पन्न आहे त्याला करेतर उत्पन्न असं आपण म्हणतो आणि कराच्या माध्यमातून जे उत्पन्न होतं त्यामध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असे दोन मार्ग आपण अभ्यासलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे दोन घटक अभ्यासल्यानंतर आपण यामध्ये सार्वजनिक कर्ज नावाचा तिसरा घटक देखील अभ्यासलेला आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की अंतर्गत कर्ज म्हणजे काय बाह्य कर्ज म्हणजे काय आपण अभ्यासलेलं आहे साहजिकच आपण सांगितलं की सामान्यपणे शासनाच्या उत्पन्नाच्या तुलनेमध्ये शासनाचा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि तो खर्च भागवण्यासाठी शासनाला कर्ज काढावं लागतं त्यालाच आपण सार्वजनिक कर्ज असं आपण म्हटलेलं आहे आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की त्यामध्ये अंतर्गत कर्ज म्हणजेच देशामधूनच कर्जाची देशाच्या अर्थव्यवस्थेमधून कर्जाची उभारणी केली जाते त्याला आपण अंतर्गत कर्ज असं आपण म्हटलं आणि देशाच्या बाहेरून विविध संस्थेकडून जागतिक बँकेकडून कर्ज घेतलं जातं त्यांना आपण बाह्य कर्ज असं आपण म्हटलेलं आहे बाह्य अर्थव्यवस्थेमधून विविध मार्गाने घेतलेलं जे काही कर्ज असतं त्याला आपण बाह्य कर्ज असं आपण म्हटलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता यानंतर आपल्याला या दोन बाबी आपल्याला चौथी आणि पाचवी बाब आपल्याला अभ्यासावयाची आहे चौथ्यामध्ये काय आहे तर राज्य वित्तीय धोरण कशाला म्हणायचं आणि वित्तीय प्रशासन कशाला म्हणायचं हे आपल्याला समजून घ्यावयाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासामध्ये आपण राज्य वित्तीय धोरण या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की त्या संबंधीची माहिती आपण घेऊया आता राज्य वित्तीय धोरणामध्ये नेमकं काय असतं तर आपल्याला सांगता येतं की शासनाचा सार्वजनिक खर्च अभ्यासला जातो त्यासोबतच शासनाचा सार्वजनिक महसूल कोणकोणत्या मार्गाने मिळतो तो अभ्यासला जातो त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की खर्चाच्या तुलनेमध्ये महसूल हा कमी असतो म्हणजेच जमा म्हणजेच उत्पन्न शासनाचं कमी महसूलाच्या माध्यमातून मिळणारं आणि शासनाचा सार्वजनिक खर्च मोठ्या प्रमाणामध्ये असतो सार्वजनिक महसूलाच्या तुलनेमध्ये त्यामुळे शासनाला सार्वजनिक कर्ज काढावं लागतं ते आपल्याला आप ला सांगता येतं की त्यासाठी राज्य वित्तीय धोरण हे आपल्याला अतिशय थोडक्यामध्ये समजून घ्यावयाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला सांगता येतं की पा राज्य वित्तीय धोरण समजून घेत असताना पा राज्य वित्तीय धोरण म्हणजे नेमकं काय तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी म्हणजे देशाची जी काही अर्थव्यवस्था आहे त्याचं नियंत्रण करण्यासाठी आणि आपल्याला सांगता येतं की त्यावर प्रभाव पाडण्यासाठी ज्याच्या माध्यमातून शासन आपल्या खर्च पातळीत आणि कर दरात बदल करते असे जे काही साधन असतं त्या साधनाला आपल्याला सांगता येतं की राज्य वित्तीय धोरण असं आपण म्हणतो म्हणजे शासनाचं पैशाच्या बाबतीमध्ये वित्तीय बाबतीमध्ये म्हणजे उत्पन्न आहे खर्च आहे आणि कर्ज आहे या तीन बाबीमध्ये शासनाचं धोरण काय आहे त्याच्यावरती प्रभाव पाडणं त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी साहजिकच कर आपल्याला सांगता येतं की कसं आहे शासनाचं महसुलाच्या माध्यमातून जे काही उत्पन्न भेटतं कर आणि कर इतर उत्पन्नाचे मार्ग आहेत ते त्या तुलनेमध्ये आपल्याला सांगता येतं की कमी असतं ते कमी पडतं का तर शासनाचा सार्वजनिक खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे संरक्षणाचा खर्च असेल किंवा लोककल्याणकारी म्हणून देशाच्या विकासाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की लोकांच्या कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो हा शासनाचा खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे महसूल कमी खर्च जास्त आणि त्या माध्यमातून शासनाला काय करावं लागतं कर्ज घ्यावं लागतं आणि यामध्ये आपल्याला सांगता येतं की आपल्या खर्च पातळीत कराचे जे काही दर आहेत रेट आहेत यामध्ये बदल कर, कसे करा कसे करायचे खर्चाच्या पातळीमध्ये बदल कसे करायचे कर्जाचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं याचं जे काही आपल्याला सांगता येतं की जे त्याला आपण राज्य वित्तीय धोरण असं आपण म्हणतो एक राज्य शासनानं एक धोरण आखलेलं असतं त्या धोरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आर्थिक तूट शासनाला नियंत्रणामध्ये ठेवायची असते यासाठी राज्य वित्तीय धोरण हे अतिशय महत्त्वाचं असं साधन आहे या वित्तीय धोरण म्हणजे आपल्याला सांगता येतं की देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियंत्रण करावयाचं असतं आणि त्यावरती आपल्याला सांगता येतं की प्रभाव पाडण्यासाठी ज्याद्वारे आपल्याला सांगता येतं की शासन आपल्या खर्च पातळीत आणि कर दरामध्ये बदल करते त्याला आपण राज्य वित्तीय धोरण असं आपण म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की राज्यवित्तीय ये धोरण जे काही असतं त्यामध्ये काय सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्नाशी निगडित आहे म्हणजे राज्य वित्तीय धोरण हे कशाचे आहे सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्न याच्याशी निगडीत आहे थोडक्यात आपल्याला असं सांगता येतं की शासनानं राबविलेले वित्तीय धोरण फायनान्शियल पॉलिसी जी काही शासनाची असते त्यालाच आपण राज्य वित्तीय धोरण असं आपण म्हणतो म्हणजे सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्नाशी संबंधित असलेलं शासनानं राबविलेलं जे काही वित्तीय धोरण असतं त्याला आपण राज्य वित्तीय धोरण असं आपण म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो यासोबतच आपल्याला सांगता येतं की वित्तीय प्रशासन आता वित्तीय प्रशासन नेमकं कशाला म्हणायचं ते एक आपल्याला समजून घ्यावायचं आहे आता आपल्याला सांगता येतं शासनाच्या उत्पन्न खर्च आणि कर्जाची पा शासनाचं उत्पन्न शासनाचा खर्च आणि शासनाचं कर्ज याची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजे वित्तीय प्रशासन आता साहजिकच आहे प्रशासन काय करतं अंमलबजावणी करतं आणि हे कशाचं प्रशासन आहे वित्तीय प्रशासन आहे ती कशाची अंमलबजावणी करतं तर आपल्याला सांगता येतं की शासनाच्या उत्पन्नाचे मार्ग कोणकोणते आहेत कोणकोणत्या मार्गामधून शासनाला उत्पन्न भेटतं ते, ते उत्पन्न जमा करणं त्याची अंमलबजावणी करणं शासनाला कोणकोणत्या कुन माध्यमातून कोणत्या हेडखाली किती खर्च करावयाचा आहे हे ठरविण्याचं काम हे वित्तीय प्रशासन करत असतं असं आपल्याला सांगता येतं कोणत्या हेडवरती किती खर्च करावयाचा आहे शासनाचा सार्वजनिक खर्चाचे मार्ग कोणकोणते कुन आहेत शासनाचा सार्वजनिक खर्च वाढत चाललेला आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की शासनाच्या उत्पन्नाचे मार्ग शासनाच्या खर्चाचे मार्ग आणि आपल्याला सांगता येतं की साहजिकच आहे उत्पन्नाच्या तुलनेमध्ये शासनाचा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि त्याची आपल्याला सांगता येतं की त्याची व्यवस्थित पद्धतीनं जुळवणूक करण्यासाठी कर्जाची आवश्यकता असते सार्वजनिक कर्जाची म्हणजेच उत्पन्न खर्च आणि कर्ज याची व्यवस्थित आणि कार्यक्षम अंमलबजावणी जी काही करायची असते हे आपल्याला सांगता येतं की वित्तीय प्रशासनाचं काम असतं असं आपल्याला सांगता येतं साध्या सोप्या शब्दात आपल्याला सांगता येतं की वित्तीय प्रशासन म्हणजेच काय तर शासन संसदेमध्ये जे काही आपल्याला सांगता येतं की अंदाजपत्रक मांडत असते ते अंदाजपत्रक म्हणजेच वित्तीय प्रशासन आहे त्या माध्यमातूनच आपल्याला सांगता येतं की शासनाचं अपेक्षित उत्पन्न उत्पन्नाचे मार्ग कोणकोणते आहेत कोणकोणत्या बाबीवरती किती किती खर्च केला जातो शासनाचा अपेक्षित खर्च शासनाचं अपेक्षित उत्पन्न आणि आपल्याला सांगता येतं की याचं जे काही नियोजन केलं जातं याची जी काही अंमलबजावणी केली जाते ती बजेटच्या माध्यमातून केली जाते आणि वित्तीय प्रशासनामध्ये आपल्याला सांगता येतं की बजेट हा अंदाजपत्रक हा महत्त्वाचा घटक आहे असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की आपण वित्तीय प्रशासन म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे राज्य वित्तीय धोरण हे देखील आपण समजून घेतलेलं आहे वित्तीय प्रशासन कशाला म्हणतात हे देखील समजून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला सांगता येतं की वित्तीय प्रशासनामध्ये अंमलबजावणी केली जाते आणि या अंमलबजावणीच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अंदाजपत्रक कशाला म्हणायचं आणि ह्या अंदाजपत्रकाचे प्रकार कोणते आहेत हे आपण यानंतरच्या ताशिकेमध्ये अभ्यासूया ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण इथं थांबूया धन्यवाद